नमस्कार, माझं नाव सविता नारायण उमप, राहणार विरेगाव, जिल्हा जालना, तालुका जालना। मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग बीज प्रकरण ऑनलाइन स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि मी ती बीज प्रक्रिया इथे करून दाखवत आहे। आणि माझ्याकडे हे NPK जीवाणू घटक आहे। मी प्रति 1 किलोला 25 मिली सोयाबीनमध्ये प्रतिक्रिया करून दाखवत आहे। मी आता हे NPK घटक याचं आवरण पातळ असल्यामुळे मी यात टाकून याची प्रतिक्रिया सोयाबीनची करून घेत आहे। आणि याला आपण हात लावता गोणीने मी याला घोळून घेत आहे। सोयाबीनचे आवरण म्हणजे याच्यावरचे साल जे काय असतात ते खूप पातळ असतात, म्हणून याला जास्त हात लावू नये। याच्याने उगम क्षमता कमी होते। शेतकरी बंधू, आपण याला आता हवेतलं युरिया नक्षत्र जे आपण देतो जे पिकांना मुळापासून व्हायला हवेतलं नत्र पिकांना मिळतं, जमिनीत असणारं स्फुरद आणि पालत पिकांना मिळतं। बियाणांना हे लावल्यामुळे पीक एकसारखं उगून येतं, पिकाची रोग प्रतिक्रिया शक्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचं पिकाचे 15-20% उत्पन्न वाढते। आणि मी यावर्षी सर्व बियाणांना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणार आहे आणि तुम्हीही सर्व हेच सगळेजण हेच करा। धन्यवाद।